आरक्षण मागतायत. शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आम्ही पुढे चाललोय. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे आम्ही नतमस्तक होतो, त्यांचा वारसा आम्ही पुढे नेतोय. मित्रांनो, आजपर्यंत ज्यांना आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणाला धक्का न लागता इतरांना पण मदत व्हावी ही आमची भावना आहे. पण त्याच्यातून वातावरण खराब होऊन देऊ नका. त्याच्यात पुन्हा ओबीसींनी काही भूमिका घ्यायची, त्याच्यामध्ये मराठा समाजाने काही भूमिका घ्यायची, आदिवासी समाजाने भूमिका घ्यायची, धनगर समाजाने भूमिका घ्यायची. मित्रांनो, जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये असं अंतर पडून चालणार नाही. प्रश्न सगळ्यांचे योग्य असतील त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. आम्ही मागं वेळोवेळी प्रयत्न केला, परंतु दुर्दैवानी काही वेळेस हायकोर्टात टिकलं नाही, दुर्दैवानी काही वेळेस सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. चांगल्या भावनेने आम्ही त्याच्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न केला. याची पण आठवण मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करून देईन. मला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण आणायचं नाही. आम्हाला माणसं जोडायची, आपल्याला महाराष्ट्र पुढे द्यायचा आहे. ह्या नेत असताना कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये न्यायव्यवस्थेला त्या ठिकाणी मान्य होईल अशा पद्धतीनं आपण त्याच्यातनं मार्ग काढतोय. परंतु काही काही जण समजून घेत नाही, काही जण अतिशय टोकाचं बोलतात. मित्रांनो, त्या संदर्भामध्ये आम्ही पण मनापासून तुम्हाला साथ देणारी माणसं आहेत, जीवाला जीव देणारी माणसं आहेत, आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची शंका कुशंका आपण या बाबतीमध्ये आणू नका. आम्ही सातत्याने मोठे मोठे वकिलांशी पण चर्चा करतोय, का हायकोर्टाने नाकारलं, काय मुद्दा काढला, सुप्रीम कोर्टाने का नाकारलं, त्याच्यातनं काय मुद्दे काढले, त्याचं निरसन कसं करता येईल, मागास आयोगातलं अजून अभ्यास काय करता येईल. आणि हे सगळं करत असताना इतरांना पण त्या बाबतीमध्ये कुठली अडचण येणार नाही अशा प्रकारे इतरांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही. म्हणजे इतर म्हणजे कोण? मागासवर्गीय, आदिवासी, त्याच्यामध्ये एनडी म्हणजे भटके, ओबीसी, या सगळ्या घटकाला पण कुठं धक्का लागणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आहे. माझ्या पारदरच्या परिसरामध्ये येत असताना काही भागामध्ये उशिरा थोडासा पाऊस पडल्यामुळे काही भागात परिस्थिती बरी आहे, परंतु बऱ्याचशा भागामध्ये परिस्थिती फार गंभीर आहे. शेवटी पाऊस काळ चांगला असेल तर आपलं शेतकऱ्याचं, बळीराजाचं, माझ्या वडीलचं वर्ष चांगलं जात असतं. आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचं साकड नवरात्राच्या काळामध्ये मी मोठा देवीला त्या ठिकाणी घातलेलं. अहमदनगर जिल्हा तसं बघितलं तर फार पसरलेला जिल्हा, माझा आजोड असल्यामुळे मला लहानपणापासून अहमदनगर जिल्ह्याची फार बारकाईनं माहिती आहे. दुष्काळी भाग म्हणून ओळखणारा माझा कर्जत, जामखेड, पारदेर, नगरचा भाग असा बराचसा आपला भाग दुष्काळी भागामध्ये मोडतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कष्ट घेण्याचं काम माझा शेतकरी करतच असतो. त्याच्यामध्ये प्रशासन त्याच्यात चांगल्या प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न करत असतं, परंतु पाणी हा एक अविभाज्य अशा प्रकारचा आपल्या सगळ्यांचा भाग आहे. आणि पाणी जर नसेल तर काय आपल्याला त्रास होतो हे वेगवेगळ्या दुष्काळाच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलंय. जनावरांच्या छावण्या सुरू कराव्या लागतात, चारा डेपो द्यावे लागतात, टँकर द्यावे लागतात, आया बहिणींची अतिशय ससे उलपट होते. आणि त्याच्यामुळे तसं संकट होऊ नये. मी आता सकाळी येताना उजनीवरून आलोय, उजनी फक्त 60% भरलं, खरं दरवर्षी उजनी आपलं 100% भरतं, त्याचं एक समाधान आपल्याला असतं. कुकडीची वरची 5 धरणं आणि घोड धरण भरलं की त्याचाही थोडाफार फायदा आपल्याला सगळ्यांना होतो. तुमचं माझं निळवंडे, भंडारदरा आणि याच्या पद्धतीची मुळा ही धरणं भरल्यानंतर नगर जिल्ह्या आजूबाजूच्या भागाला पण एक चांगल्या प्रकारची मदत होत असते. काही भागातली धरणं बऱ्यापैकी भरलेली आहेत, परंतु काही भागामध्ये मात्र धरणांची परिस्थिती थोडीशी बिकट आहे. आणि त्याच्यामुळं हे जे काही आपल्याला मोठा देवीला साकड जे घालण्याचं कारण म्हणजे मातेच्या आशीर्वादानं पाण्याचं संकट जर दूर झालं तर हे सगळे माझे
भाविकांची श्रद्धा आणि म्हणूनच लाखो लोक दरवर्षी मोठा देवीच्या यात्रेला भक्तिभावाने जातात. आमचा लोकप्रिय आमदार निलेश तर दरवर्षी सर्व माझ्या आया बहिणींना ही यात्राच्या निमित्तानं दर्शनाची सोय करून देत असतो. हे काम मोठा देवीच्या सेवेच्या भावनेत तो करतो.